21,470 लिटरच्या डिझेलची अवैधरित्या विक्री करणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि राज्य अन्न नागरी पुरवठा विभागाच्या दक्षता पथकाने गजाड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 21.4 टन डिझेल, 2 बोटी असा एकूण 35 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून 5 जणांना ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने व राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या दक्षता पथकाने उलवे येथील खाडी किनारी संयुक्तरित्या कारवाई करून समुद्रातील जहाजामधून अवैधरित्या डिझेल खरेदी करणारे व त्याची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 21,470 लिटर डिझेलसह डिझेलची विक्री करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 2 बोटी असा एकूण 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी दिली आहे. समुद्रात असलेल्या जहाजातून अवैधरित्या कमी किमतीत डिझेलची खरेदी करून त्यांची बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथक तयार करण्यात आले. या पथकाला उलवे जेटीपासून काही अंतरावर एक संशयास्पद बोट पुढे जात असल्याचे आढळून आले. ही बोट काही अंतरावर दुसऱ्या एका बोटीजवळ थांबल्याचे दिसून आले. याचवेळी पोलिसांनी दोन्ही संशयास्पद बोटीवर छापा मारून दोन्ही बोटींची तपासणी केली. यावेळी दोन्ही बोटींच्या वेगवेगळ्या कप्प्यात एकूण 16,10,000 रुपये किमतीचे 21,470 लिटर डिझेल तसेच इतर मच्छीमार बोटींना 9,300 लिटर डिझेल विक्री करून मिळवलेले 6,87,000 रुपयांची रोख रक्कम आढळून आली. यावेळी पोलिसांच्या पथकाने डिझेलसह रोख रक्कम तसेच डिझेलची साठवणूक करून विक्रीसाठी वापरण्यात आलेल्या 12 लाख रुपये किमतीच्या 2 बोटी असा 35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सदर बोटीवर बेकायदेशीररित्या डिझेलची साठवणूक करून त्याची विक्री करणाऱ्या सलीम अब्दुल हमीद शेख, आसिफ नेमुद्दीन वलियन, प्रवीण पंढरीनाथ नाईक, विठ्ठल धोंडीबा देवकाते आणि दत्ता धोंडीबा देवकाते या 5 आरोपींना अटक केली आहे. अशी जी टीम आहे पुरवठा विभागाची आणि आपलं क्राईम ब्रांचची जी टीम आहे त्याच्यामध्ये आपण स्थानिक पोलिसांचे पण सहभाग आहे. त्यांनी असं 2 बोटी पकडल्या आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 21,470 लिटर असं डिझेल तो म्हणजे तो प्राथमिक आता तो जे फोरेन्सिकचे रिपोर्ट येणार आहे पण त्याच्या जो प्राथमिक आहे तो डिझेलसारखा डिझेलच आहे बहुतेक असं आहे आपला रिपोर्ट. तर त्यांनी तेवढा डिझेल पकडले आणि हे जे 5 लोकांना त्यांनी अटक केला त्याच्यामध्ये जे लोक या गुन्ह्यामध्ये सामील होते त्याच्याकडून त्यांनी पूर्वी एक काही 9,300 लिटर विक्री केली होती त्याचे पैसे सापडले 6 लाख रुपये आणि हा जे 21,000 आहे त्याची किंमत आहे 16 लाख रुपयाच्यावर आहे आणि हे 2 बोटी 12 लाखाची असं एकूण करीब सुमारे 35 लाखाचे त्यांनी मुद्देमाल त्याच्यामध्ये सीज केलेले आहेत. आणि याचा जो मोडस ऑपरेंडी आहे की हे जे मोठे जहाज येतात त्याच्यामध्ये काही डिझेल शिल्लक असते काही इंधन शिल्लक असते ते काही दिवसा अगोदरच येतात किंवा त्याच्या रिझर्वमध्ये ठेवतात आणि ते एक्स्ट्रा आणतात ते त्यांना कधी लागला इमर्जन्सीमध्ये तर ते जे शिल्लक असते ते असं लोक ते 60 रुपये पर लिटरचे हिशोबाने या लोकांना विक्री करतात आणि हे लोक जे असं ते त्याच्याकडून घेऊन स्मगलिंग करून ते 60 रुपयाचे भावाने घेऊन बाकी इतर लोकांना जाऊन त्यांना 73 रुपये 75 रुपये या भावाने विक्री करतात आणि मार्केटमध्ये जो डिझेलचा जो भाव आहे तो 95 रुपये आहे सध्या. तो हा जो डिफरन्स आहे 20 रुपयाचे 30 रुपयाचे त्याच्या भावाने त्यांना फायदा होतो आणि मग लोक हे खरेदी करतात त्याच्यामध्ये शासनाचा टॅक्स पडतो. त्याच्यामध्ये आम्ही जेवढा ॲक्ट आहे IPC 285 किंवा इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट किंवा आपलं जे मोटर स्पिरिट अँड हाय स्पीड डिझेल रेग्युलेशन जो रूल्स कायदा आहे त्याचे आहे पेट्रोलियम ॲक्ट आहे असे 5-6 कायद्यान्वयाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये 5 आरोपी अटक आहेत. आता पुढचा तपास चालू आहे की आणि कोणाकोणाला विक्री केली असेल आणि याच्यामध्ये आणखी किती लोक इन्वॉल्व्ह आहेत. हे आरोपी समुद्रातील मोठ्या जहाजातून 60 रुपये लिटरप्रमाणे डिझेलची खरेदी करून सदस्य डिझेल 73 ते 75 रुपये दराने विक्री करत असल्याचे तपासात आढळून आले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.